सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 11 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक तथा सलग दोन वेळा प्रभाग सभापती पदाचा मान मिळवणारे शहरातील कुठल्याही नागरिकांच्या समस्या असो त्यांचे कामे पूर्ण करण्यासाठी अग्रेसर असलेले मनसेचे युवा नेतृत्व योगेश शेवरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशाही महाबली युवा प्रतिष्ठान व मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज राज आय केअर अँड ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर आणि अर्सेनिक अल्बम या इम्युनिटी बूस्टर औषधांचे वाटप करण्यात आले. दक्षिणमुखी हनुमान मंदिर संभाजीनगर निलकंठेश्वर महादेव मंदिर विश्वासनगर समाज मंदिर वास्तुनगर नालंदा बुद्ध विहार श्रमिक नगर अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं तर ज्येष्ठ नागरिकांच्या छत्री पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. माया डोळा निखारे बाघाची औलाद तू बाघाची औलाद तू बाघाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा अडल्या धडल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बंडवा होतो राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार सायंकाळी श्रमिक नगर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहात अनेक मान्यवरांच्या हस्ते असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्लासेस संचालकांचा यावेळी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेविका इंदुबाई नागरे हेमलताताई कांडेकर माजी नगरसेवक भागवत आरोटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण भाजपा कामगार मोर्चाचे विक्रम नागरे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर विश्व हिंदू परिषदेचे महेंद्र शिंदे दादा आरोटे यांच्यासह विविध भागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी सभापती योगेश शेवरे यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं. त्यांचा सत्कार त्या प्रसंगी मला या ठिकाणी बोलवलं. मी या त्यांनी यश संपादन केलं त्या मुलांना सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय तुम्ही देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य अभ्यास करत असताना ज्याप्रमाणे महाभारतात अर्जुनाला माशाचा डोळा दिसतो त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं टार्गेट तुमचं मंजिल म्हणजे तो लाल दिव्याची गाठ दिसायला पाहिजे. तुम्हाला तो अशोक स्तंभ दिसायला पाहिजे. तुम्ही त्या प्रयत्नाने झपटून जायला पाहिजे की तुम्हाला काहीतरी अचीव करायचं. हे वय तुमचं असं एक टर्निंग पॉईंट आहे जीवनाचा. चांगली संगत मिळाली तर तुम्ही तुमच्यातलाच अनेक या ठिकाणी आयएएस आयपीएस अधिकारी बनते. परंतु याच वेळेस जर तुम्ही तुमचे टर्निंग पॉईंट तुम्हाला वाईट संगत मिळाली तर तुमचे लाईफ स्पॉइल होते. तेव्हा माझ्या बरोबर ते सभापती म्हणून कंटिन्यू माझ्या बरोबर राहिले आणि प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना डेंगूच्या आळ्या कशा होतात काय होतात हे सगळं सांगितलं होतं. कारण की त्यांना लोकांची काळजी आहे त्याच्यामुळे खरोखरीच असा सभापती होणं हे छान एक कार्य आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देते. तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाबाबत योगेश शेवरे यांनी अधिक माहिती दिली. एकदम छान इथे पार पडलेलं आहे. शिवशाही महाबली युवा प्रतिष्ठानचे जे आम्हाला सहकारी त्यांच्या आले काय झालं कारण सर मी आता आहे तो कार्यकर्ता म्हणून तो होणार आणि दर वेळेस सुद्धा सर मी आता आश्रम इथे मी शालेय गणवेश वाटप असो वाया वाटप असो किंवा त्यांना छत्री वाटप असो स्वेटर वाटप असो मी असे दर माझ्या वाढदिवसाला मी असे उपक्रम राहत राहतो आणि खरंच आज म्हणजे आज या
जेवढे पण दहावी बारावीचे विद्यार्थी तिथे पास झालेले त्या निमित्ताने मी आज गुणगौरव सोहळा माझ्या मित्र परिवाराच्या वतीने जो पार पाडला त्यांना जे सन्मान चिन्ह दिले त्यांना सर्टिफिकेट दिले त्यांना गुणगौरव करण्यात आले. खरं तर आज हे पुढचे आपले भविष्य आहे आणि खरंच मी सर्वांना एक सांगू शकतो का आपल्याला काही अडचण असो आपल्याला ॲडमिशनमध्ये असो किंवा इतरही काही कोणाचा त्रास असो त्रास असला तर मान्य पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे. तरी पण काही समाजघटक पण राहतात तरी पण मी आपल्या शिक्षक वर्गाला मी सांगू इच्छितो का जरी पण तिथं काही सर आपण म्हणजे माझ्याकडे अनेक पालक येतात आम्ही स्वतः पण राहतो सर तिथं काही काही समाजघटक असे फिरत राहतात विश्रांतीत राहतात काही तुम्हाला कधी पण काही अडचण असली आम्ही जे लोकप्रतिनिधी आमच्याकडे नक्की द्यावे कोणती अडचण असली आमच्याकडे यावे तुम्ही अशी आपल्याकडे अपेक्षा वाटतो आणि आपण इथे सर्व आले इथे आणि मला शुभ आशीर्वाद दिला मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र. या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यासह विविध भागातून योगेश शेवरे यांचा असंख्य असा मोठा मित्र परिवार तसेच शिवशाही महाबली युवा प्रतिष्ठान शिवरत्न मित्रमंडळ विके मित्रमंडळ वास्तुनगर मित्रमंडळ तुळजाभवानी मित्रमंडळ धम्म बॉईज मित्रमंडळ सातमाऊली मित्रमंडळ आदर्श फ्रेंड सर्कल हुतात्मा अनंत कान्हेरी मित्रमंडळ अष्टविनायक कॉलनी मित्रमंडळ लॉडर्स क्रिकेट ग्रुप समृद्ध नगर मित्रमंडळ राधाकृष्णनगर मित्रमंडळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर मित्रमंडळ भीम प्रेरणा मित्रमंडळ शनिराज मित्रमंडळ बालाजी युवा फाउंडेशन न्यू तुळजाभवानी मित्रमंडळ जेजुरीचा राजा मल्हारी माझा मित्रमंडळ आई तुळजाभवानी मित्रमंडळ रेणुका माता मित्रमंडळ क्षत्रिय कुलावतन मित्रमंडळ बाल्मिक ऋषी मित्रमंडळ जय भवानी मित्रमंडळ कोळीवाडा राजे बॉईज मित्रमंडळ महारुद्र हनुमान फ्रेंड्स सर्कल जाणता राजा स्पोर्ट्स क्लब अशा विविध मित्रमंडळांचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर.